राहिलंय बांधायचं राहिलं. आता बघा आपण जे म्हणतो की नाही बांधणीचा फरक काय आहे बघा. आता हे झाड आहे समजा, याची हाईट तर भरपूर कमी आहे ना, तर याला आता फळपांद्या मोजा ना बुडापासून. बुडापासून घ्या, एका जागी दोन दोन तीन तीन आहेत फळपांद्या. उचला झाड, उचला, सरळ करा, सरळ करा ना असं. नाही एकही पान नाही पडत या पद्धतीमध्ये. दोन 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 पकडा, दोन दोन आहेत. हे बघा हे दोन दोन आहेत, हे दोन पाते नाही पडले तुमचे. नाही पाते पडत या पद्धतीमध्ये, पातेच पडत नाहीत असं का? त्याच्यामध्ये बघा आता सध्याची जी परिस्थिती आहे, आता लोकांना आपण म्हटलं युरिया टाका, युरिया कोणी टाकत नाही. युरियामुळे काय सांगले जाते, आपल्याला पाते गळते. पण युरिया नाही टाकला तरच पाते गळते. जसं की आता या झाडाला आज जर मोजतो म्हटलं समजा, किती फळपांदे आहेत? पूर्ण मोजलेत नाही तुम्ही, अर्धे तर सोडलं. किती आहेत? 30. पूर्ण मोजा ना तुम्ही, सोडलं दिला अर्ध्या. तू बर, आपण त्यांना मोजणं शक्य नाही, आपण 30च पकडू. ती त्यांनी मोजल्या नाही, 30 पकडू. आता एवढ्या प्रमाणात जर बोंड आणि पात्या लागल्या समजा एका झाडाला, तर याला अन्नद्रव्याची गरज अधिक असते. आपण जसं की आपण 70-80 बोंड असते तुमच्या शेतात, तर तुम्हाला 3 बॅग युरिया टाकायचं. 80 बोंड असले, 60 बोंड असले, 2 बॅग युरिया, 1 बॅग 10 असे द्यायचं. पण जर तुम्ही खतच नाही दिलं तर पाते गळले होते. आणि पाते गळीचं महत्वाचं कसं आहे, आता हे जे अंतर आहे बघा, हे बांधल्यामुळं आपल्याला पडलं, हे जर बांधलं नाही समजा तर अधिक पाते गळ होते. म्हणजे ज्या साईडनं झाड पडलं ना, त्याच्या बुडाखाली काहीच पाते राहत नाही, टिकतच नाहीत. बांधल्यामुळे काय होतं, सूर्यप्रकाश भरपूर भेटते आणि परत पाते बोंड लागतात. आता जर तुम्ही 3 बायक लावलं, 4 बायक लावलं, 5 बायक लावलं, याच्यामध्ये काही करा तुम्ही, किती भारीची औषधी मारा, पाते गळ तुमची थांबणार नाही. पाते गळीसाठी औषधच नाही, सूर्यप्रकाश जर भेटला तर डबल पाते लागते. पण आपण नियोजन करताना खत देत नाही शेवटी. जसं की तुमच्या शेतामध्ये भरपूर सारे पाते बोंड लागले, तर तेव्हा एकरी 3 बॅग युरिया द्यायचा. बोंड जर 80 असेल तर, आणि 60 बोंड असेल तर 2 बॅग युरिया द्यायचा. पण आपण काय करतो, युरिया आपल्याला सांगितलं जातं की युरिया दिला की पाते गळते, तर युरियामुळे पाते वगैरे काही गळत नाही. युरिया आवश्यक, युरिया युरिया आवश्यक आहे शेवटी, कारण जेवढे बोंड लागतील ना. आता आता जर युरिया नाही दिला तर काय होते, या झाडाला समजा तुमच्या 100 बोंड लागले, गृहित धरू आपण 100 बोंड एका झाडाला लागले, आणि या बोंडाला जर तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्य नाही भेटलं, तर हे बोंड काय करतात, ते पानातून कॅल्शियम मोडून घेतात, पानं लाल पडतात, त्याला लाल आला म्हणतो, लाल येऊन जातो. तर ते लाल येण्याचं कारण आपण आहे की आपण शेवटी खत देत नाही. शेवटी हा 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 ते महत्वाचं, शेवटी खत देणं महत्वाचं आहे. भूकप्रमाणे खात पाहिजे. हा, जसं सुरुवातीला खत लय कमी लागतात ना, नंतर नंतर जसे याचे बोंड मोठे होतील. किती डोस झाले याला? 5 झाले. 5 डोस. आता आम्ही युरिया दिला, याला पाणीच नाही पडलं. पहिलं काय देतात? 10 सेसेस.